नमस्कार मी वसुंधरा काशीकर तयारी दहावीची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातल्या सगळ्या दहावीच्या मित्रमैत्रिणींसाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केलाय काल आपण चर्चा केली होती बीजगणित या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे भूमिती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की हा कार्यक्रम रोज दुपारी साडेपाच वाजता याचं रिपीट टेलिकास्ट होत असतं त्यामुळे ते पाहायला विसरू नका शिवाय आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट लोकमत डॉट या वेबसाईटवर सुद्धा हा कार्यक्रम अपलोड केलेला असतो काही टिप्स दिलेल्या असतात विषयाच्या संदर्भात तेव्हा वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या आज भूमिती या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबईच्या महात्मा गांधी विद्या मंदिरच्या शिक्षिका अलका पागधरे अठ्ठावीस वर्ष अध्यापनाचा मॅडमना अनुभव शिवाय म्हणून मौडरे, सुद्धा त्या बोर्डामध्ये काम करतात मॅडम तुमचं स्वागत तयारी दहावीची आज आपण भूमिती या विषयावर बोलतो आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की अभ्यासक्रमाचं विश्लेषण कसं कराल कशा पद्धतीने मार्क अलॉट केलेले आहेत प्रकरणांना ते मी पहिल्यांदा सांगते विद्यार्थ्यांना मला सांगायचं की भूमितीचा हा जो जो विषय आहे तो विषय विद्यार्थ्यांना जरा कठीणच वाटतो म्हणजे येतात ते मार्क मिळू शकतात पण त्यांना भूमितीमध्ये मार्क मिळत नाहीत तर आता ह्याच्यामध्ये भूमितीमध्ये आठ प्रकरण आहेत तर त्या आठ प्रकरणांना प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणाला असं वेटेज दिलेलं आहे तर ते आता मी जरा वेटेज सांगतेय पहिल्या समरुक्त हे जे प्रकरण आहे त्याला वेटेज आहे तेरा त्याच्यानंतर पायथागोरस प्रमळ आहे त्याला वेटेज आहे बारा त्याच्यानंतर वर्तुळ स्पर्शिका त्याला वेटेज आहे बारा नंतर वर्तुळ कंस हे, हे सर्वात कठीण प्रकरण आहे पण त्याला जास्तीत जास्त वेटेज आहे सोळा त्याच्यानंतर भौमितिक रचना त्याला वेटेज आहे तेरा नंतर मग त्रिकोणमिती त्याला आहेत बारा नंतर महत्वमापन त्याला आहे तेरा आणि शेवटचं जे प्रकरण निर्देशक भूमिती आहे त्याला नऊ हे वेटेज आहे तर याच्यामध्ये कसं असतं की साधारणपणे जरी आठ प्रकरणं जरी असली ना तरी सर्वसाधारणपणे आठ प्रकरणांचा अभ्यास न करता काही ठराविक अशी प्रकरणं जर मुलांनी केली आणि आता कसं आहे की साधारण त्यांच्या हातामध्ये फक्त वीस ते पंचवीस दिवस आहेत तर ह्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये त्यांनी ठराविक प्रकरण घेतली तरी त्यांना चांगले मार्ग मिळू शकतात नक्कीच वेळ खूप कमी आहे मॅडम विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आणि इतरही विषयांचा अभ्यास त्यांना बरोबर आहे करायचा करायचं विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की आपण भूमितीमध्ये पास होऊ की नाही त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल त्यांनी कोणत्या प्रकरणांचा आठपैकी अभ्यास करणं आवश्यक आहे मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना सगळ्यात फायदा है कि आहे की जी सगळी प्रकरणं आहेत त्या सगळ्या प्रकरणांची उदाहरणांची सराव त्यांनी केला तर त्यांना मार्क मिळू शकतात आणि कसं आहे की पुस्तकातलीच उदाहरणं त्यांना देणार आहेत म्हणजे पुस्तकाच्या बाहेरच्या व्यतिरिक्त एकही उदाहरण त्यांना येणार नाहीये त्याच्यामुळे काय जर त्यांनी पुस्तकावर फक्त लक्ष केंद्रित केलं तर त्यांना येऊ शकेल आता मला जरा सांगावं लागतं असं सांगावं असं वाटतं की भूमितीमध्ये काय होतं की जे मुलं नापास होतात त्यांनी सगळी प्रकरणं करण्याची आवश्यकताच नाहीये बोरडांनी अशी नऊ प्रमेय त्यांनी नेमून दिलेली आहेत प्रत्येक प्रकरणामध्ये साधारण समरूपतामध्ये चार प्रकरणं आहेत त्याच्यानंतर पायथागोरस प्रमेय त्याच्यामध्ये दोन प्रकरणं वर्तुळ स्पर्शिका त्याच्यात एक आहे प्रमेय आणि त्याच्यात आणखीन एक आहे कोणतं वर्तुळ कंस त्याच्यामध्ये दोन प्रमेय मॅडम थोडस विस्तारांनी याच्याबद्दल बोलू आपल्याला एक फोन आलेला आहे प्रशांत पगारे आहे वाशीहून प्रशांत तुझा प्रश्न विचार म्हटलं माझा पहिला प्रश्न आहे की वर्तुळ कंसावर किती मार्काचे प्रश्न आहे वर्तुळ कंसावर सोळा गुणांचा प्रश्न आहे तर त्याच्यामुळे काय आहे की प्रश्न पहिल्यापासून प्रश्न पाचव्यापर्यंत सगळ्या प्रश्नावर आधारित प्रश्न असणार म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये दोन गुण दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन गुण नंतर तिसऱ्यामध्ये सुद्धा तीन गुण चौथ्यामध्ये चार आणि पाचव्यामध्ये चार आहेत म्हणजे हे प्रकरण गुण, सोळा गुणांचं जास्तीत जास्त आहे साधारण तुम्ही आता मी वेटेज तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यात सगळ्यात जास्त आहे सा सा मी सांगितलं हो की कठीण आहे हे प्रकरण आणि यालाच सगळ्यात जास्त आहे सोळा मार्क्स या प्रकरणाला हे मला वाटतं प्रश्नाचं समाधान झालेलं असेल पण मग आपण बोलत होतो की ज्या विद्यार्थ्यांना पास होण्याची हमी नाही आहे भीती वाटते की आपण नापास होऊ की काय त्यांनी कोणते प्रकरण करणं आवश्यक तर मग आता त्यांनी बोर्डाने मी मगाशी म्हटलं की बोर्डाने नेमून दिलेली प्रमेय आहेत ती प्रमेया त्यांनी रोज सराव केला आता त्यांच्या हातात वीस ते पंचवीस दिवस आहेत रोज त्यांनी एक एक जरी प्रमेय असं लिहून सराव आणि न बघता ते लिहून काढलं तर त्यांना किती सात ते आठ गुण मिळतील कारण किंवा त्यांनी गुण ठेवलेले आहेत म्हणजे त्या नापास होतात त्यांना मध्ये त्यांचे हे आहेत गुण त्याच्यानंतर आणखीन काय आहे की महत्वमापन मापन हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सूत्र आहेत जर सूत्र व्यवस्थित सगळी पाठ केली ना तर ते सूत्र के पाठ केल्यानंतर काय होणार आहे की त्याच्यामध्ये जस्ट एप्लिकेशन म्हणजे उपयोजन आहे जर ते उपयोजन त्यांनी व्यवस्थित केलं तर त्याच्यामध्ये त्यांना पाच ते सहा गुण मिळू शकतात तर हे मी असा चार्ट तयार चार्ट आणलेला आहे आणि असा जर तक्ता त्यांनी केला तर तो तक्ता तुम्ही हातात घेऊन दाखवू शकता मॅडम तर तो असा तक्ता त्यांनी जर केला हाँ। हाँ। तर त्याच्यामध्ये आणि जिथे ते अभ्यासिकेत म्हणजे जिकडे अभ्यास करतात तिथे हा चक्र त्यांनी चिकटवला आणि ही ऍट अ स्टेज सगळी त्यांना सूत्र पाठ होतील आणि त्याच्यामुळे त्यांना पाच ते सहा गुण होतील म्हणजे हे नापास विद्यार्थ्यांच्या मुलांनी हे केलं तर त्यांना अतिशय आहे म्हणजे भूमिती पुस्तकातलं सातवं प्रकरण महत्व मापन या संदर्भातले हे जर तक्ते केले आणि त्यातली जर सूत्र पाठ केली तर त्यांना निश्चितच मिळू शकतात नऊ प्रमेय बोर्डांनी नेमून दिलेली आणि आणखी काय सांगता येईल मॅडम आणखीन एक निर्देशक भूमिती असं प्रकरण आहे ते पण सूत्रावर आधारित आहे मग त्याच्यामध्ये चार पाच सूत्र आहेत तर मग आता मी ज्याप्रमाणे असं एक तक्ता तयार केलेला आहे त्याप्रमाणे निर्देशक भूमितीसाठी त्यांनी असा एक सूत्रांचा तक्ता तयार केला आणि ती सूत्र पाठ केली हु, तर मग त्याच्यामध्ये त्यांना मार्क मिळू शकतात म्हणजे पाच ते सहा म्हणजे मी एवढी जरी प्रकरण केली म्हणजे प्रमेय त्याच्यानंतर मग महत्वमापन त्याच्यानंतर निर्देशक भूमिती आणि आणखीन त्यांच्या हातात एक प्रकरण आहे आणि ते म्हणजे भूमितीय रचना भूमितीय रचनामध्ये कसं असतं की साधारण पाचवी सहावी पासूनच त्यांना तशी कल्पना असते कोण काढणे किंवा लंब दुभाजक काढणे कोण दुभाजक हे त्यांच्या त्या बेसिक कल्पना तिथे असतातच आणि मग त्याचाच त्यांनी जर फायदा घेतला तर त्यांना अंतर्वर्तुळ काढणे परिवर्तुळ काढणे की जे अतिशय सोपे ते विद्यार्थ्यांना येऊ शकेस म्हणजे ही चार प्रकरणं जी आहे महत्वमापन मापन असेल प्रमेय असेल यांचा जर नीट अभ्यास केला केला झाला तर... होऊ शकतात आणि अजून काय सांगाल मॅडम आणखी काय टिप्स द्या अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये सूत्रावर आधारित आता एक मी समजा उदाहरण देते की सूत्रावर महत्व मापनार कसे मार्क मिळवायचे की समजा एक उदाहरण असेल एका घनाचे घनाची बाजू समजा आठ सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे एकूण पृष्ठबळ काढा तर त्यांना फक्त काय की ते सूत्र माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर किमती भरल्यानंतर ते उत्तर काढून त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे असं आहे की हे सूत्र पाठ करणे जी सूत्र म्हणजे त्रिकोणमितीचं आहे एक प्रकरण त्याच्यामध्ये हे सूत्र पाठ करणे वगैरे त्यांनी केलं ना तर त्यांना निश्चितच फायदा पाठ करणं खूप गरजेचं आहे आकाश मानेच आपल्याला फोन येतोय पंढरपूरहून आकाश प्रश्न विचार तुझा हॅलो हा आकाश हा प्रकरण आहे ना हा आकाश हा विचार प्रश्न आकाश तुझा ती लक्षात कशी ठेवायची लक्षात म्हणजे काय की मी आता तुम्हाला एक चार्ट दाखवलेला आहे तो चार्ट दाखवल्यानंतर काही असं कृपट्या तयार करतात पण मला वाटतं त्या कृपत्यापेक्षा सरळ तो चार्ट आपण नियमितपणे रोज वाचला ज्याप्रमाणे आपण लहानपणी पाडे वगैरे म्हणत असतो त्याप्रमाणे हा रोज चार्ट तुम्ही वाचला आणि न बघता एकेकाची सूत्र समजा आता चार्ट मधली एकेकाची सूत्र समजा तुम्ही लिहिलीत मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की अरे ही सूत्र आपल्याला पाठ करायची मग आपोआप अशी सूत्र हो रोज वाचून सुद्धा अशी पाठ होऊ शकतात त्याच्याप्रमाणे रोज वाचन महत्व रोज वाचन महत्वाचं आणि सूत्र पाठ करणं फार आवश्यक त्याला काही ऑप्शन ऑप्शन पाठ करणं आवश्यक आहे राहुल सांगायचं आपल्याला फोन येतोय मुंबईहून राहुल प्रश्न विचार तुझा हॅलो हा राहुल नमस्कार मॅडम हा नमस्कार तुझा प्रश्न विचार सलग नऊ प्रमेय कोणती आणि मला विचारायचं होतं की चार मार्कांच्या प्रश्नासाठी आपण कोणती कोणती तयारी केली पाहिजे आता चार मार्कांच्या याच्यासाठी आधी मी प्रमेयांचं सांगते समरुक्त याच्यामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय नंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास नंतर कोण दुभाजकाचं आहे त्रिकोणाच्या कोण प्रमेय आणि समरूपतेच्या क्षेत्रफळाचे प्रमेय अशी चार प्रमेय त्याच्यामध्ये आहेत आणि ते सगळी बाबा तुमच्या भूमितीच्या पुस्तकामध्ये तारांकित केलेली आहेत तर त्याच्यामुळे जिथे तारांकित खूण आहे ती प्रमेय बोर्डाला विचारणार आहे तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि आता चार गुणांचा जो प्रश्न आहे चौथ्या आणि पाचव्यामध्ये तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑप्शन आहे म्हणजे सहापैकी तीन सोडवायचे hmm. म्हणजे सहा प्रश्न असणार त्या सहा प्रश्नापैकी तीन प्रश्न hmm. मग जास्तीत जास्त तुम्हाला आता त्याच्यामध्ये गोंधळ काय होतो की साधारणपणे भूमिती या भौमितिक रचना नंतर त्रिकोणमिती महत्व मापन ह्याच्यामध्ये कसं आहे की पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात मग त्याच्याकडे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं लक्ष व्यवस्थित दिलं तर तुम्हाला येऊ शकेल आणि ज्यांना म्हणजे ज्यांचं भूमिती चांगलंच आहे त्यांना काही प्रश्नच नाहीये आहे ह्याच्यामध्ये वगैरे पण ते मार्क मिळू शकतात तसं नक्कीच पुन्हा एक आपल्याला फोन आलेला आहे सोनल पाटील आहे नवी मुंबईहून सोनल तुझा प्रश्न विचार सोनल पाटील आहे आपल्यासोबत नवी मुंबईहून सोनल तुझा प्रश्न काय आहे हा सोनल हा मला असं विचारायचं आहे की म्हणजे शाळेमध्ये ज्या परीक्षा होतात ना त्याच्यामध्ये मला भूमितीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात तरी पण बोर्डाच्या परीक्षा पैकीच्या पैकी पडतील का किंवा त्याच्यासाठी अजून वेगळी तयारी काही करावी लागेल का वेगळी काय तयार करायची आता मी बोर्डामध्ये मॉडरेटरच होते माझ्या आहे त्याच्यामध्ये काय आहे की वेगळी तयारी असं करावी लागत नाही आता ज्याप्रमाणे भूमितीमध्ये कसं असतं की प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क्स असतात पण कसं असतं की आता समजा एखादं मी उदाहरण देते की समोर उत्तेची तयारी सिद्धता आहे तर त्या सिद्धतेमध्ये तुम्ही सगळे गुणधर्म व्यवस्थित लिहिलेले आहे की नाही की एकक लिहिलेलं आहे की नाही जर तुम्ही गुणधर्म लिहिले नाहीत एकक लिहिलं नाही तर तुमचे त्याच्यामध्ये मार्क जातात त्या पद्धतीने मग ते चेक केलं जातं आणि असं काही नाहीये की इथे साठ गुण मिळाले म्हणजे तिथे साठ गुण मिळणार असं नाहीये जर ह्या कोणत्याही खबरदारीने स्टेप वाईस जर तुम्ही उदाहरण सोडवलं त्या पैकी मार्क मिळू शकतात नीट लिहिलं आणि स्टेप त्याच्या नीट लिहिल्या तर पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळू शकतात श्रद्धा जाधव आहे पुढे होण्या आपल्यासोबत श्रद्धा तुझा प्रश्न विचार श्रद्धा जाधव काही कारणाने संपर्क तुटलेला आहे मॅडम तिने विचारलं की पेपर इथे शाळेमध्ये मार्क्स पूर्ण पूर्णपैकी पूर्ण मिळतात पण मात्र तिथे मिळतील का त्या दृष्टीने काय सांगाल हा साधारण कसं आहे की पेपरांचा सराव करणे त्याच्यामुळे पैकी अर्थात तुम्हाला मार्क मिळू शकतातच अर्थात तुमचे शिक्षक पण तुम्हाला मार्गदर्शन करत असतात पण त्याच्यामध्ये मी ते मगाशी सांगितलंच परत तोच प्रश्न आहे मगाशी मी सांगितलं की साधारणपणे कुठेही व्यवस्थित आधी पहिल्यांदा आणि हा मुख्य म्हणजे खाडाखोड करता नये पूर्णपणे पेपर तुमचा स्वच्छ असला पाहिजे साधारण काय होतं की जास्त म्हणजे सत्ता साठ पैकी सत्तावन्न अठ्ठावन्न जर मार्क मिळाले तर मग ह्या दृष्टीने बघतो की यांनी इथे खाडाखोड केली आहे किंवा काय केलेलं आहे त्या दृष्टीने मग एखादा गुण त्यांचा जाऊ शकतो पण आणि सगळं व्यवस्थित म्हणजे सूत्र एकक लिहिणं किंवा स्टेप वाईज सडवणं हे जर व्यवस्थित असेल तर कुठेही मार्क काढले जात नाहीत नक्कीच मॅडम आणखी एक असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्याप्रमाणे बीज गणितात प्रत्येक पायरीला मार्क्स असतात त्यामध्ये भूमितीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने मार्कांचा भूमितीमध्ये पण तसंच अलॉट केलेलं असतं तसेच मार्कांची विभागणी असते पण आणखीन साधारण काय होतं की मुला त्याबद्दल बोलू रोहित शेळकेचा आपल्याला फोन येतो आहे पनवेलहून रोहित तुझा प्रश्न विचार माझा प्रश्न असा आहे की असं आहे मा की त्याच्यामध्ये माझे सर्व सूत्र पाठ आहेत ते सूत्र वापरण्यास मला अवघड होते हा साधारण कसं आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या प्रकरणामध्ये टॅन थिटा सेक थिटा कोसेक थिटा आणि कॉट थिटा ही सूत्र जर व्यवस्थित पाठ केली आणि आणखी नित्य समानता नित्य समानता त्याच्यामध्ये कॉसवर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर एक नंतर एक अधिक सेकवर्ग थिटा बरोबर एक ना एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेकवर्ग थिटा आणि एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोझेक वर्ग थिटा तर ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना तर ती बरोबर उदाहरणं सुटतात कारण काय असतं त्रिकोणमितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवू शकतो पण ही जर पद्धत अंमलात आणली तर ते उत्तर बरोबर लवकर येऊ शकत असं मला वाटतं रोहितच्या प्रश्नाचं समाधान झालेलं असेल मॅडम आपल्याला इतरही फोन येतात आणि मॅडम खूप छान तुमच्या शंकांचं समाधान करतात पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत पहा फक्त आयबीएल लोक मध्ये